विद्यार्थ्यांनो, आज आपण मराठीतील कविता चौथी या भारतात शिकणार आहोत. या कवितेचे कवी आहेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. लक्ष द्या, सुरुवातीला आपण कविता वाचून घेऊया. या भारतात बंधुभाव नित्य वसू दे, दे वरची असा दे, हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे, मतभेद नसू दे, नांदोत सुखे गरीब अमीर एकमतानी, मग हिंदू असो ख्रिश्चन वा हो इस्लामी, स्वातंत्र्य सुखा या सकला माझी वसू दे, दे वरची असा दे, सकळा सकळो मानवता राष्ट्रभावना, हो सर्वस्थळी मिळुनी समुदाय प्रार्थना, उद्योगी तरुण वीरशील वान दिसू दे, दे वरची असा दे, हा जातीभाव विसरुनिया एक हो आम्ही, अस्पृश्यता समूळ नष्ट हो जगातुनी, खळनिंद कामनी ही सत्य न्याय वसू दे, दे वरची असा दे, सौंदर्य रमो घराघरात स्वर्गीया परी, ही नष्ट होऊ दे विपत्ती भीती बोहरी, तुकड्यास सदा सर्वदा सेवेत कसू दे, दे वरची असा दे. बघा, कविता आपण वाचलेली आहे. आता या कवितेचा अर्थ बघणार आहोत. लक्ष द्या. या भारतात बंधुभाव नित्य वसू दे, दे वरची असा दे. या कवितेचे कवी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज काय म्हणत आहेत बघा. या भारतात बंधुभाव नित्य वसू दे. बंधुभाव म्हणजे बंधुप्रेम, भावांभावांमध्ये असलेलं प्रेम, स्नेह. नित्य वसू दे, नित्य म्हणजे नेहमी, वसू दे, वसू दे म्हणजे राहू दे, म्हणजे या भारतात बंधुप्रेम नेहमी राहू दे. दे वरची असा दे, वर म्हणजे आशीर्वाद. हे देवा, तू आम्हाला असा आशीर्वाद दे की या भारतात बंधुप्रेम नेहमीसाठी राहू दे. हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे. पंथ संप्रदाय म्हणजे वेगवेगळ्या विचारांचे गट अथवा समूह, यांच्यामध्ये एकता दिसू दे. त्यांच्या विचारात मतभेद नसू दे, म्हणजे त्यांच्या विचारांमध्ये फरक नसू देत. नांदोत सुखे गरीब अमीर एकमतानी, मग हिंदू असो ख्रिश्चन वा हो इस्लामी. नांदोत, नांदोत म्हणजे राहू देत, सुखे सुखाने, गरीब अमीर, अमीर म्हणजे श्रीमंत. या भारतात गरीब आणि श्रीमंत लोकांना एकमताने राहू देत. मग तो हिंदू असो अथवा ख्रिश्चन असो अथवा इस्लाम असो, वा म्हणजे अथवा किंवा असा त्याचा अर्थ होतो. स्वातंत्र्य सुखा या सकला माझी वसू दे, म्हणजेच या सर्वांमध्ये स्वातंत्र्याचा मनमुक्त मनसोक्त आनंद वसू दे. वसू दे म्हणजे राहू दे. दे वरची असा दे, म्हणजे असा आम्हाला आशीर्वाद दे. सकळा सकळो मानवता राष्ट्रभावना, सकळास म्हणजे सगळ्यांना, मानवता माणुसकी, राष्ट्रभावना म्हणजे राष्ट्रप्रेम. सगळ्यांना माणुसकी आणि राष्ट्रप्रेम म्हणजे देशावरचं प्रेम कळू दे. हो सर्वस्थळी मिळून समुदाय प्रार्थना, हो सर्वस्थळी, स्थळी म्हणजे त्या ठिकाणी, सगळ्या ठिकाणी काय होऊ दे, समुदाय प्रार्थना म्हणजे एकत्रितपणे प्रार्थना होऊ दे. उद्योगी तरुण वीरशील वान दिसू दे, उद्योगी म्हणजे कष्टाळू, तरुण वीर म्हणजे या देशातला कष्टाळू पराक्रमी तरुण, शीलवान म्हणजे चारित्र्यसंपन्न, चारित्र्यवान दिसू दे, असा आम्हाला आशीर्वाद दे. दे वरची असा दे.
हा जाती भाव विसरुनिया एक हो आम्ही। म्हणजे परस्परातील जातीभेद, जातीभाव म्हणजे जातीभेद विसरून आमच्यामध्ये एकता येऊ दे, एकजूट होऊ दे आमची। अस्पृश्यता समूळ नष्ट हो जगातूनी। या जगातून मुळासकट अस्पृश्यता नाहीशी होऊ दे। खळनिंदका, खळनिंदका म्हणजे दुर्जन व निंदा करणारे लोक। खळनिंदका मनी ही सत्य न्याय वसू दे। म्हणजे असे जे लोक आहेत की जे दुर्जन आहेत, निंदक आहेत म्हणजे वाईट आहेत, जे नेहमी दुसऱ्यांची निंदा करतात, दुसऱ्यांबद्दल वाईट बोलतात, त्यांच्या मनातही सत्य वसू दे, सत्य म्हणजे खरेपणा येऊ दे, असा वर मला दे, म्हणजे असा मला आशीर्वाद दे। सौंदर्य रमो घराघरात स्वर्गीया परी। सौंदर्य म्हणजे सुंदरता, रमो म्हणजे बागडो। घराघरात स्वर्गीया परी, स्वर्गीया परी म्हणजे स्वर्गाप्रमाणे, घराघरामध्ये स्वर्गाप्रमाणे सुंदरता रमू दे, म्हणजे बागडू दे, म्हणजे सगळीकडे सुख आणि आनंद दिसू दे। ही नष्ट होऊ दे विपत्ती भीती बोहरी। म्हणजे बाहेरची जी परकी भीती आहे, बोहरी म्हणजे परकी, विपत्ती म्हणजे संकट, ही जी भीती आहे, ही भीती आणि हे संकट नष्ट होऊ दे। तुकड्यास सदा सर्वदासे वेत कसू दे। तुकड्यास म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वतःला तुकड्यास म्हणतात। सदा सर्वदा म्हणजे नेहमी, कसू दे कष्ट करू दे। कवी काय म्हणतात की या तुकड्यास सदा सर्वदा म्हणजे नेहमी तुझ्या सेवेत कष्ट करू दे, दे वरची असा दे, म्हणजे असा आशीर्वाद मला दे। कोणता आशीर्वाद? की मला नेहमी तुमच्या सेवेत तत्पर असू द्यावे, मला नेहमी कष्ट करू द्यावे, असा मला आशीर्वाद द्यावा। समजली कविता? या कवितेची आपण चाल ऐकूया आणि याचप्रमाणे तुम्ही ही कविता म्हणण्याचा प्रयत्न करायचा आहे।
गीता चौथी या भारतात शब्दार्थ बंधुभाव बंधुप्रेम नित्य नेहमी वसुदे राहुदे वर आशीर्वाद पंथ संप्रदाय वेगवेगळ्या विचारांचे गट अथवा समूह मतभेद विचारातील फरक नांदोत एकत्र राहोत अमीर श्रीमंत सकलांमाजी सगळ्यांमध्ये सकळास सर्वांना मानवता माणुसकी राष्ट्रभावना राष्ट्रप्रेम म्हणजे देशाविषयी प्रेम उद्योगी कष्टाळू वीर पराक्रमी शीलवान चारित्र्यवान जातीभाव जातीभेद अस्पृश्यता स्पर्श न करण्याची वाईट रीत समूळ मुळासकट खळनिंदका दुर्जन व निंदा करणारे रमो बागडो विपत्ती संकट बोहरी परकी कसू दे कष्ट करू दे घरचा अभ्यास प्रश्न पहिला एका वाक्यात उत्तरे लिहा नंबर एक बंधुभाव नित्यपणे कोठे वसावा असे कवीला वाटते नंबर दोन सर्व स्थळी मिळून काय व्हावे नंबर तीन उद्योगी तरुणवीर कसा दिसायला हवा नंबर चार सगळ्यांना काय कळायला हवे अशी कवीची इच्छा आहे नंबर पाच या कवितेमध्ये गरीब च्या विरुद्धार्थी कोणता शब्द आला आहे प्रश्न दुसरा ही कविता सुवाच्य अक्षरात लिहा